त्यावेळेला माझ्या वडिलांची इच्छा होती की मी काहीतरी नोकरी करावी. मी त्यावेळेला राज्याचा शिक्षण मंत्री होतो आणि 1.5 तास उन्हामध्ये तिने लाईनमध्ये मला उभं केलं. मी प्रसिद्धीसाठी कुठलंच काम करत नाही. सगळ्यांना असं वाटलं की हे खूपच सिरियस आहेत, पण तशी काही परिस्थिती नाही. राज्याला कमीपणा येईल असं काही त्यांनी करू नये. जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या हो किसने जाना. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत .com फेस टू फेस कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आयकॉन स्टील. डकलेटी आणि मजबूतीचा योग्य समतोल जो बनवतो आयकॉन DS सळईला भारताची सर्वोत्तम सळई. सहप्रायोजक आहेत नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड. मित्र हो, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी आज आपण फेस टू फेस कार्यक्रमामधून चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. आणि मला सांगायला आनंद होतो की ते गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी आजपर्यंत एकही जाहीर अशी मोठी मुलाखत दिलेली नाही, आणि जी मुलाखत आहे ती त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयीची आहे. वळसे पाटील साहेब, आपलं लोकमतमध्ये मनपूर्वक स्वागत. अत्यंत कमी बोलणं, मोजकं बोलणं हा आपल्या स्वभावाचा विशेष गुण आहे. मी अनेक वर्ष मीसुद्धा ते बघत आलो आहे. आपण शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच असे होतात की नंतर हा स्वभाव झाला? खरं तर मी लहानपणापासूनच म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा अतिशय मोजकंच बोलायचं, परंतु नंतर जशी जशी जबाबदारी मिळत गेली, जसं जसं काम करत गेलो, तसं तसं आवश्यक तेवढंच आपण बोललं पाहिजे, आवश्यकतेपेक्षा जास्त बोलता कामा नये, अशी एक माझ्या मनाची भूमिका आहे. आणि जे आवश्यक आहे ते बोललंच पाहिजे. त्यामुळं मी अगदी पहिल्यापासून शक्यतो जेवढं कमीत कमी बोलता येईल तितकं बोलायचा प्रयत्न करत असतो. तुमचं शालेय शिक्षण हे कुठे झालं? आणि कारण लॉ वगैरे तर तुम्ही मुंबईत केलं हे माहिती आहे, पण शालेय शिक्षण कुठे झालं होतं? माझं शालेय शिक्षण माझ्या गावामध्येच, जे पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात निरगुडसर म्हणून गाव, त्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 7वीपर्यंत आणि गावच्याच हायस्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये 11वीपर्यंतचं शिक्षण झालं. आणि 11वीपर्यंतचं शिक्षण झाल्याच्या नंतर मी पुढील शिकायला मुंबईला आलो आणि मुंबईला रामनारायण रुईया कॉलेजमध्ये पदवी घेतली. त्याच्यानंतर गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये LLB झालो आणि युनिव्हर्सिटीतून LLM झालो आणि जर्नालिझमचा पण डिप्लोमा केला. हो, पण मग लॉ करत असताना, जर्नालिझम करत असताना त्या काळात जे तुमचे मित्र होते ते आजही त्यांचा संपर्क आहे? कोणकोण असे मित्र आहेत? हो, असं आहे की शिक्षणाच्या काळामध्ये मी इथं मुंबईमध्ये शिकत असताना लॉमध्ये किंवा ग्रॅज्युएशन करताना खूप मित्र होते. आजही ते सगळे, जवळपास सगळे मित्र माझ्या संपर्कामध्ये आहेत. लॉ कॉलेजचे पण आहेत, एक तर लॉ कॉलेजमध्ये असताना आता हयात नाहीत, पण तो गुरुदास कामत आमच्या बरोबर असायचे. त्याच्याबरोबर आता चीफ जस्टिस म्हणून निवृत्त झालेले न्यायमूर्ती दिलीप भोसले असायचे, त्याप्रमाणे न्यायमूर्ती नरेश पाटील असायचे. असे खूप लोक, मग काही लोक वकिली करत आहेत, काही लोक न्यायाधीश झाले. आजही त्यांच्याशी संपर्क आहे? आजही त्यांच्याशी संपर्क आहे, अधूनमधून गप्पा होतात, कधीतरी शक्य असेल तेव्हा भेटी पण होतात. हो, गप्पा पण होतात. तुम्ही राजकारणात यावं असं तुम्हाला कधी वाटलं? कारण तुमच्या वडिलांनी काहीतरी शरद पवारांकडे नेलं, शरद पवारांच्या सहवासात तुम्ही आलात, तर राजकारणात येण्याची प्रेरणा काय नेमकी होती? असं की माझे वडील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील हे 1967-1972 या काळामध्ये आमदार होते. हो, आणि ते ज्या वेळेला बाहेर असायचे, दौऱ्यावर असायचे, मुंबईला असायचे, अधिवेशनला असायचे, त्यावेळेला मी घरी असायचो. ओके. आणि छोट्या मोठ्या कामासाठी येणारे सगळे लोक त्यांना भेटायचं, म्हणजे त्यावेळेला मी हार्डली 9वीमध्ये असेल. हो, त्यावेळेला आलेल्यांचं सगळ्यांचं स्वागत करणं, त्यांना चहापाणी देणं, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं काम काय आहे ते समजून घेणं, तर त्याच्यातून थोडं थोडं आणि घरामध्ये जे राजकीय वातावरण होतं, वेगवेगळे लोक यायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या, ते पण ऐकायला मिळायचं. आणि ते बाळकडू घरातूनच मिळालं, अतिशय लहान वयामध्ये मला हे सगळं बघायला मिळालं, शिकायला मिळालं. आणि मग मुंबईला आल्याच्या नंतर कॉलेजमध्ये शिकत असताना तर अधिक व्यापक प्रमाणामध्ये संबंध आले, आणि त्याच्यामधून माझ्या एक मनामध्ये असं आलं की आपल्या वडिलांनी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे
त्या मतदारसंघामध्ये आपण परत एकदा आपलं नशीब आजमावून समाजासाठी जी शिल्लक राहिलेली कामं आहेत, म्हणजे पद मिळवणं हा हेतू नव्हता, परंतु जो भाग अविकसित आहे त्या अविकसित भागाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी आपण राजकारणात गेलं पाहिजे, हे केलं. आता याची सुरुवात अशी आहे की मी ज्यावेळेला ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला माझ्या वडिलांची इच्छा होती की मी काहीतरी नोकरी करावी. त्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांना भेटलो होतो, परंतु नंतर मग मलाच असं वाटत होतं की आपण नोकरी करू नये, आपण या राजकारणामध्ये जावं. आणि म्हणून मग मी काही दिवस पवारसाहेबांच्या बरोबर 1981 सालापासून ते 1988 सालापर्यंत त्यांचा स्वीय सचिव म्हणून काम केलं. आणि त्याच्या पाठीमागं माझाही उद्देश एकतर साहेबांना मदत करणं हा होताच, परंतु त्यांच्या सहवासात राहिल्यामुळं अनेक लोकांच्या सहवासात येऊ, अनेक प्रदेश आपल्याला बघायला मिळतील, अनेक ठिकाणच्या अडचणी समजतील, त्याची सोडवणूक कशी केली जाते हे समजेल, तो एक अनुभव घेण्याचा जो मुख्य हेतू होता आणि माझ्या वडिलांची सुद्धा तीच इच्छा होती. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे कुठल्या क्षणी काय रिॲक्शन द्यावी, कुठला प्रसंग कशा पद्धतीने हाताळावा, याचं प्रशिक्षण देखील त्या 8 वर्षात तुम्हाला मिळालं. त्या काळात आम्ही ते बघतो आता, त्या काळात आजच्या इतकं रिॲक्शन द्यायला लागत नव्हतं, आता सतत द्यावं लागतं. आता सतत ॲक्शनपेक्षा रिॲक्शनलाच जास्त महत्त्व आलेलं आहे. आणि मी पवारसाहेबांच्याकडून हेच पाहिलेलं आहे की अतिशय मोजकं कामाचं आणि आवश्यक तेवढंच त्यांनी सतत मांडलेलं आहे, बोललेलं आहे. आणि त्याच्यामुळे कुठे कधी कुठे कधी आणि किती बोलावं हे शिक्षण तुम्हाला तिथंच मिळालं, पवारसाहेबांकडून मिळालं. पण आपण त्यांचे स्वीय सहायक होतात, म्हणजे काही अगदी त्यांच्या पेरोलवर नव्हतात बाकीच्या स्टाफसारखे, पण तिथं जे काही तुम्हाला शिकायला मिळालं आणि तुम्ही त्या काळात जे मंत्री कार्यालय पाहिलं असेल किंवा पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं कार्यालय पाहिलं असेल, तो काळ आणि आजचा काळ, आताच्या काळातलं नंतर आपण अनेक मंत्रीपदं वेगवेगळ्या विभागाची भूषवली, आताही आपण गृहमंत्री आहात, तर त्या काळातला स्टाफ मंत्री कार्यालयातला आणि आजचा मंत्री कार्यालयातला स्टाफ, काय फरक जाणवतो? कारण आम्हाला जाणवतो पत्रकार म्हणून फिरताना इतक्या वर्षात, तुम्ही तर खूप आतून काम करता, तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? एक तर मला मी पवारसाहेबांच्या सोबत ज्यावेळेला होतो त्यावेळेला ते मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा काही नव्हते, त्यामुळे 1981 सालापासून 1988 सालापर्यंत ते विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षाचं संघटन त्या ठिकाणी करत असताना मी त्यांच्या काळामध्ये होतो. परंतु त्या काळामध्ये जो मी मंत्रालयामध्ये वगैरे जाय एक योग यायचा मी पाहिलेलं आहे खूप, म्हणजे अगदी थेट वसंतराव नाईक साहेबांच्यापासून तर त्याच्या पुढच्या सगळ्या याच्यामध्ये त्यावेळेचा मंत्री हे सुद्धा ताकदीचे मंत्री होते आणि बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालायचं, स्टाफला फारसं इकडं तिकडं करायला वाव नव्हता. आणि शेवटी स्टाफ हा त्या मंत्र्याचा चेहरा असतो की मंत्री कसा आहे काय नाही तो शेवटी स्टाफवरून लक्षात येतं. आता हा फरक जाणवतो ना? आता हा फरक जाणवतो. त्याचं कारण असं आहे की आता आम्ही सुद्धा राजकारणातल्या लोकांनी सुद्धा तितकंच व्यवस्थित राहिलं पाहिजे, वागलं बरोबर आहे. त्याच्यामुळं समजा मंत्र्यांनीच कधी चूक केली किंवा आमदारांनी खासदारांनी जे कधी चूक केली तर त्याचा स्टाफसुद्धा त्याचा थोडा फायदा गैरफायदा घेत असतो. कारण हा फरक लक्षात घ्यावा म्हणून मुद्दाम हे मी विचारलं, कारण बघतो आम्ही ते सगळं. दिलीपरावजी, आपण जेव्हा कॉलेजमध्ये असताना वगैरे आपलं मित्रपरिवार खूप मोठा आहे, सिनेमाला जाणं, नाटकाला जाणं असं कधी केलं? गावाकडे असताना तर काही प्रश्न आला नाही, थिएटर्स नसायचे. हां, थिएटर्स नसायचे. आणि कॉलेजमध्ये असताना थोडेफार सिनेमे पाहिले, परंतु असं काही फार सिनेमाचं आकर्षण होतं किंवा गेलंच पाहिजे एखादा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शोज पाहायला पाहिजे किंवा हाच सिनेमा पाहायला पाहिजे असं काय नाही. पण मग आवड कशाची होती? पुस्तकं वगैरे मुळामध्ये एक तर वाचन करणं हा तर विषय आहेच हो, परंतु अधिकाधिक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आणि चर्चेतून जेवढी माहिती आपल्याला गोळा करता येईल, मग वेगवेगळ्या क्षेत्राची, मग पत्रकारांच्या बरोबरचा ग्रुप वेगळा होता किंवा बिझनेसमॅन लोकांच्या बरोबरचा ग्रुप वेगळा होता,
राजकारणी लोकांचा ग्रुप वेगळा, अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये एकत्र बसून चर्चा करायची. त्या चर्चेमधून आपल्याला एवढं नॉलेज मिळवता येईल तेवढं नॉलेज मिळवायचं आणि पुढं. हा सुद्धा गुण पवारसाहेबांचाच आहे, क्रॉस सेक्शनमधल्या लोकांशी भेटीगाठी वाढवणं, चर्चा करणं. त्यांच्याकडे असताना मी ते पाहिलं, पवारसाहेबांच्याकडे असताना, आणि अगदी डिक्ट कॉपी नाही परंतु त्याच्यामध्ये थोडंफार, पण ते घेण्यासारखे गुण आहे, घेण्यासारखा गुण आहे. आणि ते कोणी घेतले पाहिजे, एकतर राजकारणी लोकांचं रीडिंग वास्ट पाहिजे, बरोबर आहे, लेटेस्ट इन्फॉर्मेशन आपल्याजवळ पाहिजे, खरं आहे. आणि मग ज्या वेळेला आपल्याला वाचायला किंवा बाकीच्या गोष्टीला, टी व्ही बघायला किंवा याला कमी वेळ मिळतो, किंवा सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर जायला कमी वेळ मिळतो, त्यावेळेला चर्चेतून ह्या अनेक गोष्टी मिळू शकतात. बरं, मी विधानभवनात अनेक वर्ष आपल्यासोबत बघितलं आहे. आपल्याकडचा जेवणाचा डबा हा आमच्यासाठी कायम एक आनंदाचा भाग असतो, आणि अधिवेशनात कुठे बाहेर जाता येत नाही, दुपारी आम्ही आपल्याकडे सगळे जेवायला येतो. मी एक पाहिलं, तुमच्या जेवणात वेगवेगळ्या चटण्या खूप असतात. ही आवड तुम्हाला म्हणजे लहानपणापासूनची आहे, काय डेव्हलप झाली, की आईवडिलांचं काही त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे? आईवडील असताना तर समजा ती गोष्ट वेगळी, परंतु याचं सगळं श्रेय आहे माझ्या पत्नीला जातं. कारण त्याच्यामध्ये तिला एकतर मुळातच स्वयंपाकाची खूप आवड आहे, आणि जास्तीत जास्त येणाऱ्या लोकांना पाहुणचार करणं, त्यांना जेव घालणं, हो बरोबर, करणं ही आवड असल्यामुळंच मग थोडंसं जेवणामध्ये व्हेरिएशन असलं पाहिजे या दृष्टीकोनात. तुमच्या जेवणात रव्याचा लाडू कायम असतो, रव्याचे पदार्थ आवडतात की काय? नाही, असं आहे की मी ज्या वेळेला मंत्री झालो त्यावेळेला रोज सकाळी शिवगिरीला माझ्या घरी खूप मोठ्या प्रमाणात व्हिजिटर यायचे, गावाकडचे व्हिजिटर यायचे. मग त्यावेळेला त्यांना काहीतरी नाश्ता दिला पाहिजे, मग रेडीमेड काय देऊ शकतो, एक पोहे देऊ शकतो किंवा एक लाडू देऊ शकतो, म्हणून मग तो लाडू तसा प्रसिद्ध तुमच्या जेवणात कायम राहिला, प्रसिद्ध होत गेला. कारण मी खूप लाडू खाल्ले तुमच्याकडे. हे सगळं करत असताना तुम्ही गाण्यांची आवड जोपासली असंही मी ऐकलं. कारण मध्ये एकदा सुरेश वाडकर आपल्या घरी आले होते, आपण होतो, तेव्हा गाण्याच्यावरून बरीच चर्चा झाली. तुम्हाला आवडतात गाणी? गाण्यांची आवड म्हणजे आहे मला, नाही असं नाही, परंतु मी काही त्याच्यात पारंगत नाही. त्यामुळे वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करणं किंवा त्या कार्यक्रमाला जाणं हे नेहमीच राहिलेलं आहे. पण असं खास होऊन असं काही अंगीकृत केलेलं नाही. पण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही प्रत्येक पाहुण्याला एक गाणं दोन ओळी तरी गायला लावतो. आज तुम्ही आम्हाला काय ऐकवाल? मी एवढं सांगेल की जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या हो किसने जाना. क्या बात है. मी थोड्या एका वेगळ्या मुद्द्याकडे येतो. आपल्याला एकच मुलगी आहे पूर्वा, आणि मुलांसाठी शक्यतो राजकारणी लोक आग्रह धरताना मी बघतो, कारण त्यांचा वारसा कोणीतरी चालवायचा असतो वगैरे. तुम्ही हा गुण, म्हणजे शरद पवारांनाही एकच मुलगी आहे, पंडित नेहरूंना एकच, मलाही एकच मुलगी आहे, मला स्वतःलासुद्धा एकच मुलगी असावी आणि तिलाच सगळं काही वाढवावं, हे तुम्ही ठरवून घेतलेला दोघांनी निर्णय होता, आई पतीपत्नींनी, की काय नेमकं ह्याच्यामध्ये? कसं आमचं लग्न ज्यावेळेला झालं त्यावेळेला एकतर आम्ही ह्या सगळ्या आदर्श आपल्या समोर जे आहेत लोकसंख्येच्या संदर्भामध्ये जी चर्चा चालू आहे, आम्ही ठरवलं, पतीपत्नींनी ठरवलं की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एकच मूल असेल, आणि मग तो मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, बरोबर आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी की मला एक मुलगी त्या आज आमची आहे आणि ती खूप हुशार आहे. तुमचं आणि मुलीचं नातं कसं आहे, म्हणजे शाळेपासूनचं? कारण बऱ्याच काळ तुम्ही मंत्री असतानाच ती होती, तिच्या शाळेत कधी पालक म्हणून गेलात की मंत्री म्हणून गेलात? एकतर मला तिच्या शाळेमध्ये जायला खूप कमी संधी मिळाली, कारण पीटीएला सगळं जायचं होतं, आईनीच जायचं, आईनीच सगळं अटेंड करायचं होतं. एकदा माझ्यावर अशी वेळ आली की त्या दिवशी आईला जाणं शक्य नव्हतं आणि मलाच जाणं आवश्यक होतं, हो मग मी येतो म्हटलं. पण निघतानाच मला माझ्या मुलींनी सांगितलं, तुम्ही येणार आहात तर ठीक आहे, पण तुम्ही मंत्री म्हणून शाळेत यायचं नाही, हो तुम्ही तुमची गाडी आणायची नाही, तुम्ही तुमची सिक्युरिटी आणायची नाही. म्हटलं का गं असं? नाही, मी काही शाळेत सांगितलेलं नाही तुम्ही मंत्री आहेत म्हणून. हो, मी शाळेत एवढंच सांगितलं की माझे बाबा एका बँकेत काम करतात. आणि शेवटी मला शाळेमध्ये जावं लागलं आणि
तिने मला बजावून ठेवलेलं होतं की घाई करायची नाही, लाईनमध्ये उभं राहायला लागलं तर लाईनमध्ये उभं राहायचं. मी त्यावेळेला राज्याचा शिक्षण मंत्री होतो आणि 1.5 तास उन्हामध्ये तिने लाईनमध्ये मला उभं केलं. शिक्षण मंत्री म्हणून नाही पण पालक म्हणून उभं केलं. जी मुलगी तुम्हाला राजकारणात येऊ नका म्हणायची, म्हणजे राजकारणात माझे बाबा आहेत असं सांगणार नाही असं म्हणाली, तिची इच्छा आता पूर्वाची राजकारणात येण्याची आहे का? तुम्हाला काय झालं? आता सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय झालेली आहे, मग शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये वगैरे वगैरे. आता राजकारणात येईल का नाही येईल याचा निर्णय मी नाही घेऊ शकत, याचा निर्णय तिचा त्यांनी योग्य वेळेला घेतला पाहिजे. पण ती अमेरिकेत शिकत असताना त्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये होती तिथल्या पॉलिटिकल याच्यात. ती ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेमध्ये गेली होती वॉशिंग्टनच्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून. तिने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात पदवी घेतलेली आहे आणि तिची इच्छा तशी तीच होती की मी आता इथं आले शिकले आहे तर मला इथं आणखीन पुढे संधी आहेत वेगळ्या वेगळ्या देशाचं राजकारण बघायला वगैरे. आणि तिला अमेरिकेत राहायची इच्छा होती, परंतु शेवटी एकुलती एक मुलगी आहे आणि आम्ही तिच्यापेक्षा आमचा जास्त विचार करून तिला इकडे यायचा आग्रह केला आणि तिने सुद्धा कबूल केल्याप्रमाणे ती परत आली. तुम्ही तिच्याकडे तिचे वडील म्हणून बघता, तुमच्या वडिलांच्या कोणत्या आठवणी तुमच्यासोबत आहेत? माझे वडील म्हणजे त्यांचं पण असं खडतरच आयुष्य होतं, कारण त्यांचे वडील अतिशय लहानपणीच गेले, त्यामुळे त्यांना मामाच्या गावाकडे त्या ठिकाणी राहायला लागलं. 18 वर्षाचे झाल्यावर ते पोलीस पाटील झाले, नंतर ते खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष झाले. पंडित नेहरूंनाही भेटले होते. पंडित नेहरूंनाही भेटले होते पोलीस पाटील म्हणून एका मेळाव्यामध्ये, त्यांना पंडितजींच्या बरोबर त्या ठिकाणी हार घालायची संधी मिळालेली होती स्टेजवर. आणि नंतर त्यांनी ज्यावेळेला पोलीस पाटील आणि हे सगळं झाल्याच्या नंतर 67 ज्यावेळेला त्यांना विधानसभेच्या तिकिटाची संधी त्यांना मिळाली, त्यावेळेला ते विधानसभेचे सदस्य झाले. आणि त्यांचं काम करायची पद्धत अशी होती की फक्त डेव्हलपमेंटचं काम जास्तीत जास्त करायचं. फार त्याच्या पूर्वीच्या काळात काय आजच्यासारखं काय इतकं मीडियाची पब्लिसिटी किंवा हाईप त्यावेळेला नव्हता, त्यामुळे काम करत राहायचं आणि शेवटच्या दिवसापर्यंत ते लोकांच्यासाठीच काम करत राहिले. त्यांची एक तुमची काहीतरी अशी एक वेगळी आठवण आहे की जेव्हा त्यांचं निधन झालं त्याच्या आधीचा एक प्रसंग आहे मला थोडासा आठवतो. काय होतं नेमकं ते? काय झालं ते शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेला खरं तर फार काही सिरियस काही आजार नव्हता, हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांना कदाचित त्याच दिवशी सुट्टी मिळणार होती. ओके. मला मुंबईला मीटिंग होती आणि मी सकाळी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो, त्यांची भेट घेतली, त्यांना सांगितलं की मी मुंबईला मीटिंगला चाललो आहे, संध्याकाळपर्यंत मी परत येतो आहे. परंतु मी खाली गेलो आणि त्यांनी मला कोणाला तरी बोलवायला पाठवलं की त्यांना जरा वर बोलवा, मला त्यांच्याशी काही बोलायचं आहे म्हणून. हो. आणि तोपर्यंत मी निघून गेलेलो होतो. तर तुम्हाला निरोप मिळाला? ऍक्च्युली निरोप मला मोबाईलवर देता आला असता, परंतु जो ज्याला पाठवलं होतं त्याने काही तेवढी तारतम्य पाळलं नाही आणि त्याच्यामध्ये मी काही त्यांना भेटायला परत गेलो नाही. आणि दुर्दैवानं त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचं निधन झालं, त्यामुळं त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काही शेवटच्या क्षणी माझ्याशी काही बोलायचं होतं ते बोलता आलं नाही आणि याची खंत नेहमीच माझ्या मनामध्ये आहे. तुम्ही या शरद पवारांकडे BEd DEd कॉलेज मागायला गेलात मतदारसंघासाठी आणि तेव्हा शरद पवारांनी तुम्हाला सांगितलं की DEd कॉलेज मिळणार नाही, तुझ्या मतदारसंघात कारखान्याची गरज आहे. काय प्रसंग होता तो सगळा? हा म्हणजे मी 1990 साली आमदार झाल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये काय काय करायचं याच्या संदर्भामध्ये विचारविनिमय करत होतो आणि त्यावेळेला खाजगी शिक्षण संस्था सुरू करण्याच्या संदर्भात बरीचशी ॲक्टिव्हिटी जोरामध्ये होती. मला असं वाटलं की आता आपल्याला सुरुवात कुठून करायला पाहिजे, तर सुरुवात म्हणजे बाकीच्या क्षेत्रात तर काम करायचंच होतं, पाण्याच्या क्षेत्रामध्ये, शेतीच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, परंतु त्याच्यामध्ये कॉलेज मागायला गेलो. पवारसाहेब हसले आणि म्हणाले, अरे तुझ्या मतदारसंघात कॉलेजची गरज नाही, तुझ्या मतदारसंघात साखर कारखान्याची गरज आहे. तू साखर कारखान्याचा प्रस्ताव घेऊन ये, मी तुला मंजुरी देतो.
त्यांनी मंजुरी दिली, आम्ही त्याला परवानगी मिळाली आणि आम्ही तो साखर कारखाना 8 महिन्यामध्ये पूर्ण केला आणि आज एक महाराष्ट्रातला एक चांगला नामवंत कारखाना. पण त्या एका निर्णयामुळे त्यावेळेसच्या त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो काही निर्णय घेतला होता किती फरक पडला असं वाटतं, काय बदल झाला त्या एका निर्णयामुळे? हीच तर ते मोठ्या लोकांची दूरदृष्टी हीच असते, कारण त्याच्यामुळं एका बाजूला पाण्याची व्यवस्था आम्ही करण्याचं नियोजन होतं, धरण पूर्ण करायचं होतं, कालवे करायचे होते, पाणी परिसरामध्ये येणार होतं, शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळायचा असेल तर प्रोसेसिंगची इंडस्ट्री सुरू केली पाहिजे आणि म्हणून त्याच्यामधून मग हा कारखाना काढल्यामुळं मग आर्थिक चलनवलन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि त्याच्यातून मग पुढे शिक्षण संस्था वगैरे या सगळ्या गोष्टी. एक डीएड बीएड कॉलेज मिळालं असतं तर काय झालं असतं आणि एक कारखाना मिळाल्यामुळे काय झालं? नाही, डीएड बीएड कॉलेजचा किस्सा असा आहे की नंतर मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री झालो, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, तेव्हा डीएड बीएड कॉलेजची डीएड नाही पण बीएड कॉलेज मंजूर करायचा शिफारस करायचा अधिकार माझ्याकडेच त्यांनी दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी मागितले त्याला मी सगळ्यांना दिली तुम्ही. दुसरा एक मला विचारायचं आहे असं की मी ऊर्जा मंत्री असताना खूप जवळून आपल्याला पाहिलेलं आहे, केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा तुमचा स्वभाव नाही, स्वभाव नाही की तुम्हाला ते मिळत नाही, हा खरं तर माझा पहिला प्रश्न आहे, मग मी त्याच्या पुढे जातो. केलेल्या कामाचं श्रेय घेणं हा माझा स्वभावच नाही, कारण मी प्रसिद्धीसाठी कुठलंच काम करत नाही. आता मी ऊर्जा मंत्री म्हणून काम करत असताना त्यावेळेला जवळजवळ 555 सबस्टेशन्स महाराष्ट्रामध्ये उभारले, एक 5-6 हजार मेगावॅट वीज निर्मितीच्या संदर्भातलं निर्मितीचं नियोजन केलं, ट्रान्समिशनच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं, परंतु हे सगळं करताना कुठंतरी त्याचं भूमिपूजन केलं पाहिजे, उद्घाटन केलं पाहिजे, आपल्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, हे करता कुठेही केलं नाही, एका ठिकाणी सुद्धा भूमिपूजन त्या ठिकाणी हो. कारण तो सगळ्यात कठीण काळ होता तुमच्या कारकिर्दीतला ऊर्जा विभागाचा, प्रचंड लोडशेडिंग होतं, लोक विजेची मागणी खूप होती, उत्पादन कमी होतं आणि त्या काळात तुम्ही जी काही उभारणी केली पुढच्या 20 वर्षाचा प्लॅन करून, म्हणजे आज जी आपल्याला भरपूर वीज दिसते ती खरं तर त्याची मुळं तिथे रोवलेली होती त्या काळात. पण तुम्हाला जेव्हा ते सगळं मिळायची वेळ आली त्यावेळेस तुमचं मंत्रीपद बदललं गेलं, ते खातानंतर दुसरीकडे गेलं, तर तुम्हाला कधी वाटत नाही की आपल्याला हे सगळं आपण केलं होतं हे आपल्याला मिळालं पाहिजे होतं? कारण शेवटी श्रेयाची तर लढाई असते राजकारणात. श्रेयाची जरी लढाई असली तरी ज्या अडचणीच्या काळामध्ये नेतृत्वानं पवारसाहेबांनी जी जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली होती, मला समाधान याचंच आहे की त्याच्यामध्ये जी महाराष्ट्राची गरज होती आणि जी अपेक्षा होती ती पूर्ण करण्याच्या कामामध्ये मी, माझे सगळे सहकारी आणि त्याच्याबरोबर सगळे अधिकारी आम्ही त्याच्यामध्ये मोठं काम करू शकलो आणि त्याच्यातून विजेचा प्रश्न मार्गी लागला. परंतु कधीकधी परिस्थिती अशी निर्माण होत असते की त्यावेळेला मुंबईला जो अतिरेक्यांचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर मग आर आर पाटलांनी राजीनामा दिला आणि मग मला अर्थमंत्री व्हावं लागलं, मग वीज डिपार्टमेंट दुसरं दिलं गेलं. बरोबर. त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या श्रेयासाठी आपण काम करायचं ही पहिल्यापासूनच. कारण मला आठवतं आम्ही त्यावेळी लोकमतनी एक मोठी मालिका लिहिली होती, जो 1-1.5 महिना मालिका चालली होती, आम्ही लोकांचे सजेशन्स मागवले होते आणि त्याचं एक मोठं त्या बुकलेट करून आम्ही आपल्याला मंत्रालयात आणूनही दिलं होतं. त्याच्यानंतर त्या मागण्या लोकांच्या आणि एकंदरीत परिस्थितीत तुम्ही एक मंत्रिमंडळापुढे प्रेझेंटेशनही केलं होतं, काय नेमकं होतं ते? ॲक्च्युली त्याच्यामध्ये हेच होतं की मंत्रिमंडळामध्ये पण चर्चा व्हायची, विधानसभेमध्ये पण चर्चा व्हायची आणि फक्त लोडशेडिंगची चर्चा व्हायची आणि बाहेर पण लोडशेडिंगची चर्चा व्हायची. त्यावेळेला अनेक लोक मला म्हणजे कंदील मंत्री लोडशेडिंग अमकं याच्यावरून बोलायचे, पण मला माहिती होतं की नक्की या क्षेत्रातली समस्या काय आहे, ती समस्या कशी सोडवली पाहिजे, त्याच्यासाठी नियोजन कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी आर्थिक उभारणी कशी केली पाहिजे आणि हे सगळं त्या ठिकाणी करून मग त्याच्यातूनच हे सगळं उभं राहिलं. तुमच्या काळातला एक वेगळा निर्णय होता, मग तो का घेतला हे मला विचारायचं आहे. MKCLची स्थापना तुमच्या काळात झाली, तुमच्या संकल्पनेतून ते महाराष्ट्र नॉलेज एम कॉर्पोरेशन म्हणतो आपण, तर ती काय संकल्पना होती आणि ती का सुचली तुम्हाला? हे मुळामध्ये असं आहे की मी ज्यावेळेला 1999 पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळेला मला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाची जबाबदारी दिली,
आणि त्यावेळेला संगणक साक्षर आणि संगणक निरक्षर डिजिटल डिव्हाइस फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होते आणि म्हणून याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून एक दिवशी डॉक्टर राम ताकवले डॉक्टर विजय भटकर श्री विवेक सावंत आम्ही सगळे एकत्र बसलो आणि एक संकल्पना पुढे आली की आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला संगणक साक्षर केलं पाहिजे देशामध्ये आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करता येईल आणि मग मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव नेऊन त्याच्यामधून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची स्थापना केली आणि त्याच्यामधून जवळपास 5,000 सेंटर्स महाराष्ट्रामध्ये उभी राहिली त्याच्यातून 20,000 जास्त तरुणांना काम मिळालं आणि त्याच्यामधून लाखो नागरिक विद्यार्थी संगणक साक्षर झाले आज त्या संगणकाच्या साक्षरीकरणामुळे अनेक 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 गोष्टी पुढे झाल्या रोजगार झाला रोजगार मिळू शकले बरोबर आहे ही संकल्पना त्याच्या पाठीमागे होती पारंपरिक शिक्षणाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करून आपण दाखवलं हे सर मी गेली अनेक वर्ष आपल्याला बघतोय आपण अत्यंत कडक स्वभावाचे फार पटकन न रिॲक्ट होणारे अशी एक आपली प्रतिमा आहे पण आता गृहमंत्री झाल्यानंतर तर मी एक आणखी एक वेगळा गुण मला खूप प्रकर्षाने जाणवतो की आपण कोणाला गृहित धरू देत नाही आणि राजकारणात हा फार तसा दुर्मिळ गुण आहे आपल्याला कोणी गृहित धरलं नाही पाहिजे मी तुमच्या अनेक कॉलेजच्या मित्रांनाही बोलतो तेही सांगतात की आम्ही खात्री नाही देऊ शकत दिलीपरावची तर हे गृहित न धरू नेण्याचा गुण तुम्ही कसा विकसित केला नाही मुळामध्ये त्याच्या पाठीमागे असं आहे की एखादा कुठलाही निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर तो निर्णय हा कायद्याच्या कसोटीत त्या ठिकाणी येतो की नाही टिकतो की नाही हे पहिलं पाहायचं त्याच्याशिवाय कोणालाही हो किंवा नाही म्हणायचं नाही जर एखादं लेजिटिमेट काम असेल तर त्याच्यामध्ये आनंदाने कोणालाही मदत करायची परंतु सहज असं कोणी म्हणालं की हां मी जातो आणि दिलीप वळसे पाटलांच्याकडून हे काम करून आणतो तर त्यांचा मग अनेक वेळेला भ्रमनिराश होतो किंवा होत नाही तसं आणि तशी शिकवणच आमच्या नेतृत्वाची आम्हाला आहे वेगळा प्रसंग मला आठवतो की आपल्या घरी एकदा शरद पवार आले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही पत्रकारांशी संपर्क वाढवा नव्या पत्रकारांना भेटा माझे आता तसे फारसे संबंध राहिलेले नाहीत हे सगळं सांगण्यामागचं कारण काय होतं कसं आहे की पवार साहेबांच्या वेळेला ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते किंवा विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला खूप सिनियर पत्रकार होते ज्यांच्याशी माझं पण संबंध आला परंतु नंतर मग जशी जशी पिढी बदलत जाते तसे तसं त्यांचा विचार करायची प्रक्रिया पण बदलत जाते थिंकिंग बदलत जातं आणि मग काही म्हणजे जुन्या पिढीतले पत्रकार त्याच्या पाठीमागची सगळी सायकॉलॉजी समजून घेऊन किंवा त्याच्यामागचं लॉजिकल कारण लक्षात घेऊन रिपोर्टिंग करायचे आजकाल बऱ्याच वेळेला तसं होताना दिसत नाही आणि फक्त मग न्यूज एवढीच त्याला हे पण बरोबर न्यूजमुळं चांगलं काय होणार आहे आणि वाईट काय होणार आहे याचा विचार होताना दिसत नाही बरोबर आणि म्हणून या सगळ्या सेक्टरशी आपली अधूनमधून चर्चा झाली पाहिजे त्यांना आपली मतं कळली पाहिजेत त्यांची मतं आपली आपल्याला कळली पाहिजे आपलं सगळंच बरोबर असतं असं नाही आपल्याही चुका असतात आमच्या पण तर त्या चुकासुद्धा बऱ्याच वेळेला एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाऊन आपण जर दोस्ती केली किंवा बरोबर एकमेकाशी संबंध राहिले तर आपल्या तोंडावर सुद्धा आपल्या चुका सांगतात आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या नवीन पिढीशी सुद्धा मी हा एवढ्यासाठी प्रश्न विचारला की आताचे जे राजकारणी आहेत त्यांनी हा सल्ला ऐकण्यासारखा आहे असं नाही वाटत मी काही कोणाला सल्ला देऊ इच्छित नाही परंतु मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं पण गृहमंत्री म्हणून तुम्ही असे आहात की तुम्हाला फारसा हसताना आम्ही बघत नाही गृहमंत्र्यांनी हसायचं नाही असं काही नियम वगैरे असा काही नियम नाही आहे परंतु माझ्या मुळातच जास्त सतत मी कुठल्या तरी विचारामध्ये सतत कुठल्या तरी तंद्रीमध्ये त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला मग ते राहून जातं हसायचं सुद्धा राहून जातं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो नाही असं नाही पण मग सगळ्यांना असं वाटलं की हे खूपच सिरियस आहेत पण तशी काही परिस्थिती नाही पण ह्या सगळ्या ताणतणावात इतकी वर्ष असतात आता अनेक वर्ष तुम्ही राजकारणात आहात ताणतणाव असतात
काय राहून गेलं असं वाटतं? हा, या सगळं आता मी असं आहे की 1981 सालापासून आत्तापर्यंत हो म्हणजे 7 वेळाला मी विधानसभेला निवडून आलो, जवळजवळ आता 40 वर्ष झाली. हो, या 40 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे पवारसाहेबांच्यावर असतानासुद्धा सकाळपासून तर रात्रीपर्यंत काम करणं, माझ्याही कारकिर्दीत काम करणं, मंत्री म्हणून, आमदार म्हणून, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून, हे सगळं करताना ज्या गोष्टी करायला पाहिजे, मग ज्याच्यामध्ये पर्यटन करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये वाचन करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये व्यायाम करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आणखीन काही आनंद घ्यायला पाहिजे, तर या गोष्टीला तेवढं महत्त्व देता आलं नाही. मग कधी कधी उगाचच असं वाटतं, अरे आपलं तर जगायचंच राहून गेलं. हे असं वाटणं म्हणजे तुमच्यात अजून तो मनात कुठेतरी एक कण आहे आशेचा की नाही मला हे सगळं करायचं आहे. या सगळ्या प्रवासात तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता आहे? माझ्या आयुष्यात तसे आनंदाचे क्षण खूप आले, त्याच्यातला एक निवडा म्हणून सांगितलं तर म्हणजे माझ्या आनंद माझ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकलो, विजेचा प्रश्न सोडू शकलो, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सोडू शकलो, त्यावेळेला नुसतं मंत्री म्हणून पदावर बसण्यापेक्षा आपण काहीतरी परमनंट समाजासाठी काहीतरी देऊ शकलो, याच्यापेक्षा दुसरा वेगळा कुठला आनंद असू शकत नाही. पण मंत्री म्हणून आता 40 वर्ष तुम्ही इतकं सक्रिय याच्यात आहात, हे सगळं असताना देखील एखादा प्रसंग आयुष्यात असा येतो की आपल्याजवळ सगळं काही आहे पण आपण काहीच करू शकलो नाही, एक हतबलता येते किंवा असहाय्यता येते की नाही बाबा हे मला करताच नाही आलं आणि खंत वाटते, तर अशी खंत कोणती आहे तुमच्या आयुष्यात की अशी हतबलता कधी वाटली तुम्हाला? भागातले काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि ते सगळे प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळं त्याच्यामध्ये खंत वाटते की आपण एवढं मोठं काम केलं, मग राज्यासाठी केलं, जिल्ह्यासाठी केलं. नाही ते नाही म्हणा, एखादा असा प्रसंग, एखादी अशी घटना की ज्या क्षणाला तुम्हाला वाटलं की अरे आपण हे नाही थांबवू शकलो अशा, म्हणजे तशा जर घटना सांगायच्या म्हटल्या तर एक घटना अशी आहे की ज्यावेळेला मांढरा देवीला हो चेंगराचेंगरी झाली होती, चेंगराचेंगरी झाली होती आणि जवळपास 300-350 लोक त्यावेळेला मृत्युमुखी पडलेले होते आणि मी आणि अजितदादा, मी त्यावेळेला मी साताराचा पालकमंत्री होतो, अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, माझ्या आधी ते पोहोचले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही रात्रभर त्या बॉडीज डिस्पोज ऑफ करायचं काम करत होतो. आता एवढा मोठा प्रसंग घडतो आणि तो कोणाची चूक काय चूक हे माहीत नाही, परंतु हे जर टाळता आलं असतं किंवा टळलं असतं तर जास्त आनंद झाला असता, परंतु दुर्घटना घडल्यानंतर त्याचं मग फायर फायटिंग करणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करणं हा एक भाग झाला, ही एक घटना झाली. दुसरी घटना ज्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये काही वर्षापूर्वी माळीनगाव ज्यावेळेला लँडस्लाईड झाली आणि अख्खं गाव गडप झालं आणि त्या गावात मी एक त्याच्या आधी 15 दिवस जाऊन आलो होतो, त्याच मंदिरात मध्ये बसलो होतो मी. हो, परंतु अचानक अतिपाऊस झाला आणि त्या पावसामध्ये ते सगळं गाव गेलं, त्याच्यामध्ये सुद्धा 150 लोकांच्या पेक्षा जास्त लोक गेले आणि ती एक घटना असं वाटतं की आपल्याला ही थांबवता आली असती तर कसं झालं असतं, परंतु अचानक घडलेली घटना असल्यामुळे त्याला काय सांगता आलं. निर्मळजी, या कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक 2 सेगमेंट घेतो. मी तुम्हाला 4 नावं सांगेन, त्या नावांमधला त्या व्यक्तीचा एक चांगला गुण सांगायचा आणि त्या व्यक्तीला एक सल्ला द्यायचा, सल्ला एवढ्यासाठी की त्याला सुधारण्याला स्कोप घ्यायचा की नाही घ्यायचा त्याच्यावर आहे, पण तुम्हाला आता इतकी वर्ष तुम्ही सिनियर आहात म्हणून तुम्ही तो सल्ला देऊ शकता. पहिलं नाव त्याच्यातलं धनंजय मुंडे. धनंजय मुंडे अतिशय चांगले वक्ते आहेत, चांगले राजकारणी आहेत, निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये, तर त्यांना एवढंच सांगेन की त्यांनी अधिकाधिक लोकांशी जरा संपर्क वाढवण्याची गरज आहे. दुसरं नाव देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे तसे त्यांनी अतिशय लहान वयामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत काम करायची संधी मिळाली आणि फोकस्ड व्यक्तिमत्व बरोबर आहे, परंतु तरीसुद्धा आज विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना माझा त्यांना सल्ला एवढाच राहील की आपली भूमिका मांडत असताना ज्याच्यामधून राज्याला कमीपणा येईल असं काही त्यांनी करू नये, त्याचा जास्त फायदा होईल. पुढचं नाव अशोक चव्हाण. अशोक चव्हाण हे तसे पाहिलं तर त्यांना मी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं, मंत्री म्हणून पाहिलं, खासदार म्हणून पाहिलं,
तर असं नियोजनबद्ध कार्य करणारे नेते आहेत, त्याच्याबद्दल सल्ला काय द्यायचा? सल्ला एवढाच द्यायचा की त्यांनी आणखीन थोडं जरा स्प्रेड वाढवायला पाहिजे स्वतःच्या पक्षामध्ये पण आणि पक्षाच्या बाहेर. अच्छा, अजित पवार. अजितदादांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर ते सगळ्या महाराष्ट्राला त्यांचा जो गुण माहिती आहे ते कामामध्ये एकदम वाघ आहेत. सकाळपासून तर रात्रीपर्यंत अविरत कष्ट करायची त्यांची तयारी असते. फक्त त्यांना सल्ला एकच द्यायचा की हे राजकारणामधलं किंवा मंत्रिपदावरचं सत्तेतलं हे काम तुम्ही किती जरी केलं तर रात्रंदिवस चालतच राहणार आहे. नेव्हर एंडिंग स्टोरी. हा, नेव्हर एंडिंग शो आहे. आणि याच्या बरोबरीने थोडंसं कामाच्या बाहेर जाऊनसुद्धा लोकांशी चर्चा केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांची मतं सांगितली पाहिजेत आणि अडचणीसुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि थोडा आनंद पण मिळवला पाहिजे. राजकारणाशिवाय गप्पा मार, राजकारणाशिवाय गप्पा मारल्या पाहिजे. पण आता गप्पांचा विषय नाही, ओघाओघानी एक मुद्दा विचारतो. ज्या काळात त्या अजितदादांनी 3 दिवसाचं सरकार केलं त्या काळात सगळ्यात जास्त त्यांच्याशी बोलायला जाणारे तुम्ही होतात. हो, 3 दिवसात किती वेळ गप्पा मारल्या तुम्ही? त्यावेळेला बरेच तास त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे त्या प्रसंगाशी संबंधित किंवा प्रसंगाच्या बाहेरसुद्धा जवळजवळ 8-9 तास आम्ही 2-3 दिवसामध्ये एकमेकाशी चर्चा केली. मी कार्यक्रमाच्या शेवटी जाताना, आम्ही या कार्यक्रमात शेवट असा करतो की कन्फेशन हा सेगमेंट आहे. कन्फेशन याच्यासाठी की मला कोणाला काही द्यायचं राहून गेलं आहे, कोणाला काही सांगायचं राहून गेलं, ती व्यक्ती हयात असेल नसेल, पण मला कोणाला तरी कन्फेशन द्यायचं आहे असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ते कन्फेशन कोणाला द्याल आणि काय असेल ते? माझं कन्फेशन 2 लोकांच्यासाठी. एक, जसं मी मागाशी सांगितलं की माझ्या वडिलांची मला शेवटची भेट झाली नाही, त्यांच्या मनातलं मला समजून घेता आलं नाही, ते एक हुरहुर माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत माझ्या मनामध्ये राहील. आणि दुसरं कन्फेशन असं आहे की मी ह्या राजकारणाच्या गडबडीमध्ये माझ्या मुलीला जो शाळेत असताना वेळ द्यायला पाहिजे होता, तिला जे मार्गदर्शन करायला पाहिजे होतं, तर ते मी करू शकलेलं नाही. आणि ती स्वतःच्या हिमतीवर, आज जी काय आहे ती स्वतःच्या हिमतीवरच आहे, बुद्धिमान आहे, परंतु तिला तिला असं वाटतं की आपले बाबा आपल्याला तितका वेळ देत नाहीत जो त्यांनी लहानपणापासून द्यायला पाहिजे होतं. पूर्वा नक्की हे ऐकत असेल बाबाचं कन्फेशन तिच्या आणि ती समजून घेईल बाबाला अशी नक्की आम्हाला खात्री आहे. मित्रो, फेस टू फेसमध्ये दिलीपराव यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि एक मोठा त्यांच्या आयुष्याचा 40 वर्षाचा पट इतक्या कमी कालावधीत त्यांनी आपल्यासमोर मांडला. मी लोकमतच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. लोकमतने सुद्धा मला बोलवलं, त्याच्याबद्दल लोकमतचे आभार.